वाढत्या पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय. यात काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव पूर्वीपेक्षा कमी असताना पेट्रोल दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही पेट्रोल दरवाढ कमी करावी यासाठी पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महागाईचा भडका जनतेला भस्म करत आहे असं मत काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केलंय. दर 2-3 महिन्यांनी इतके वाढत चाललेले आणि त्याच्यामुळं संपूर्ण जनता ह्या ठिकाणी फार मोठ्या त्रासाला तोंड देत आहेत. ह्या देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून BJP सरकार आल्यापासून सारखं दरवाढ करवाढ होऊन लोकांचं कंबरडं मोडलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव पूर्वीपेक्षा कमी असताना पेट्रोल डिझेलचे भाव या ठिकाणी कमी झाले पाहिजे, उलट वाढत चाललेले आहेत. आणि राज्य सरकारने जो कर लावलेला आहे त्याच्यामुळं आज 80 रुपयापेक्षा जास्ती पेट्रोलचा भाव वाढलेला आहे, डिझेलचे पण भाव वाढलेले आहेत. आणि त्याच्यामुळं नागरिकांचा जो आक्रोश आहे, जो संताप आहे, तो ह्या ठिकाणी पक्षाद्वारे आम्ही व्यक्त करतो आहे. पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सर्व मंडळी, नगरसेवक, आजी माजी आमदार, सर्व आमचे फ्रंटलचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांचा आवाज या ठिकाणी जो आहे तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षा वतीने करतो आहे. आणि आज सरकारला विनंती करतो आहे आम्ही या मोर्चेदारांनी त्यांना सांगणे की हे करवाढ तुम्ही लवकरात लवकर रद्द करावी, नाहीतर ह्याच्यापेक्षा मोठ्या संख्येने जनता रस्त्यावरती येईल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवेल. अशा तऱ्हेने आम्ही काँग्रेस पक्षावतीने हा बैलगाडी मोर्चा काढलेला आहे. या आंदोलनात काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सदानंद शेट्टी, संगीता तिवारी आणि आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.